हट्टासाठी पलायनाचा प्रयत्न हा अखेर अयशस्वी ठरला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आईवडिलांना त्यांचा मुलगा सुखरूपपणे परत मिळाला तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात प्रत्येकालाच टेक्नो फ्रेंडली बनायचं आहे ही गोष्ट जरी चांगली असली तरी तिचे तितकेच दुरुपयोग सुद्धा आहेत पालकांना आपल्या पाल्याचा हट्ट न पुरवणं हे चांगलंच बहुल आहे या प्रकरणात घडलेला प्रसंग असा की प्रत्येक वेळी रडून भांडून घरचे आपल्याला मोबाईल घेऊन देत नाहीत म्हटल्यावर घरातून पलायन करण्याच्या हेतून दहावीत शिकणारा सोळा वर्षाच्या मुलानं थेट रेल्वे स्टेशन चा रस्ता धरला तो स्थानकावरून थेट मुंबईकडे जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसमध्ये देखील चढला आपले आई बाबा आपला हट्ट पुरवत नाहीत ते फक्त आपल्याला बंधनात बांधतात हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता परंतु रेल्वेची तितकी माहिती नसल्यानं त्याला कोणत्या डब्यात चढायचं आणि तिकीट चेकिंग करताना काय सांगायचं याची माहिती नसल्यानं तो एसी कोच मध्ये चढला त्यानंतर तिथे तिकीट निरीक्षकाला पाहताक्षणे तो स्लीपर कोच मध्ये गेला सोलापूर रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक गौतम बनसुडे यांनी त्याला रेल्वे स्थानकावरच रेल्वेमध्ये चढताना पाहिलं होतं या संदर्भात त्यांनी मागोवा घेत सुरुवातीला तो काही सांगण्यास तयार नव्हता त्यानंतर त्यानं त्याचे आई बाबा त्याला मोबाईल घेऊन देत नाहीत म्हणून घरातून पळून जात असल्याचं सांगितलं दरम्यान त्यांनी तात्काळ हा सर्व प्रकार कंट्रोलला कळवला कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर एफच्या जवानांच्या स्वाधीन केलं त्यानंतर या जवानांनी त्याच्या पालकांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला आणि एकूणच घडलेला प्रसंग सांगितला दरम्यान कुटुंबियांच्या उपस्थितीत या मुलाची समजूत काढली आणि त्याला कुटुंबियांकडे सुखरूप सुपूर्द केलं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा मुलगा सुखरूप आल्याची भावना घरच्यांनी बोलून दाखवली दरम्यान वायफळ हट्ट हा आपल्या कुटुंबाची शांतता भंग करणारा असतो हेच यातून दिसून आलं